साक्षी, इथं चेहऱ्यामध्ये मी त्या मधुकर पाटलाच्या महिपत इतका पोचलेला गुन्हेगार आहे की त्याला जेलमध्ये सुद्धा फोन मिळाला. नक्की या साक्षीने त्याला मदत केली असणार आहे. जर साक्षीचा फोन अनलॉक करता आला तर आपल्याला लगेच कळेल की महिपत मधुभवन बद्दल काय बोलत होता. ही शप्पत, साक्षीचा फोन तो पुराव्यांचा खजिना असेल, तो अनलॉक कसा करणार. वा वा वा, सांड्यांच्या बाजीचा काय घमघमाट सुटलाय, मस्त. ए साहिल, अर्जुन निघाला का ग? मगाशी तर खोलीतच होते. अर्जुन, ए अर्जुन. वहिनी, दादा ओ देत नाहीत म्हणजे निघाले असते. कदाचित कामाच्या गडबडीत न सांगता गेले असते. हे बघ, डबा आणि इथेच विसरलाय. एक दिवस मी आठवण नाही केली तर हे डबा न घेता गेले. यापुढे आठवण करायला मी असणार आहे का? यांनी स्वतःची काळजी नको का घ्यायला? डबा विसरून गेले का मुद्दामून ठेवला काय माहिती. कसं आहे ना, म्हणजे बायको ऑफिस मध्ये डबा घेऊन गेली की मग दिवसभराचा विरह नको ना. जा बाई जा, तसा डबा घेऊन ऑफिस मध्ये जा. आई, मी नेहमीच जाते ना डबा घेऊन. आज तुम्ही जा ना, म्हणजे तुम्हाला असं अचानक आलेलं बघून त्यांना पण छान वाटेल. पण साईताई, दादा तुमच्यासाठी डबा विसरून गेलेत, वहिनींसाठी नाही काही. म्हणजे काय अगं, त्यांनी एवढं प्लॅनिंग केलंय, तू त्याच्यात आता पाणी नको फिरोस. जा पटकन. बरं, येते मी. खरं तर हिला पण मनापासून जायचं असत, पण उगाच आपले आडेवेडे घेत असते. चैतन्य, कुठे निघालायस? साक्षी, मी अगं जरा, मला माहितीये, म्हणजे ठीक आहे, बाहेर जाणाऱ्या व्यक्तीला असा प्रश्न विचारायचा नसतो, पण कोर्टात जातोयस. ऐक ना, मी येऊ तुझ्या बरोबर, माझं छोटस काम आहे तिथे. ती बदलापूरच्या प्लॉटची केस आहे ना, त्याच्या संदर्भातलं काम आहे आणि आजच्या हस्ते करायचंय. नाही नाही, पण मी कोर्टात जातच नाहीये, मी आधी ऑफिसला जाणार होतो आणि मग. पण मग तू नसशील तर मला ना तिथे काही कळत नाही. चैतन्य, तू असलास ना की कामं पटपट होतात. प्लीज चल ना माझ्या बरोबर. अगं साक्षी, मी खरं सांगते, अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ नाही लागणार, मी नाही घेणार तुझा वेळ. प्लीज 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 प्लीज. अरे, ही गळ्यातच पडतीये, तर मी अर्जुनला कसा भेटू? ठीक आहे, जाऊया. खूप भूक लागली यार, खूप भूक लागली आहे. मिसेस सली अजून आले का नाही आहेत? त्यांच्या लक्षात आलं नसेल का की मी माझा डबा घरी विसरलोय आज? लक्षात येऊन सुद्धा मुद्दाम त्यांनी इग्नोर केलं असेल. म्हणजे मला जी भीती वाटत होती ती खरी असेल. त्यांनी ऑलरेडी इतकं डिस्टन्स क्रिएट केलंय, कारण दोन दिवसांनी कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर ते खरंच मला सोडून निघून जाणार. त्या तर आता घरी त्यांच्या बॅग्स पॅक करत असते.